पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक रामजी बेरा यांचे समाज कार्य खूप मोठे होते, त्यामुळे त्यांच्या जाण्याने भारतीय जनता पार्टी तसेच त्यांच्या परिवारामध्ये कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे। हे दुःख सहन करण्याची ताकद ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना देवो अशा शब्दात आमदार प्रशांत ठाकूर यांनी रामजी बेरा यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली। भाजपचे पनवेल महापालिकेचे प्रभाग क्रमांक 5 चे नगरसेवक रामजी बेरा यांचे बुधवारी वयाच्या 53व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले। मितभाषी दांडगा जनसंपर्क असणारे रामजी भाई एक यशस्वी उद्योजक म्हणून प्रसिद्ध होते। समाजातील एक दानशूर व्यक्ती म्हणून त्यांचा नावलौकिक होता। त्यांच्या निधनाने खारघरमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे। त्यांच्या पार्थिवावर खारघर सेक्टर 14 येथील वैकुंठ धाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले। यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, प्रल्हाद केणी, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, खारघर शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, माजी नगरसेवक अभिमन्यू पाटील, अजय बहिरा, नरेश ठाकूर, ब्रिजेश पटेल, कीर्ती नवघरे, वासुदेव पाटील, प्रभाकर जोशी, किरण पाटील, अमर उपाध्याय यांच्यासह त्यांना मानणारा वर्ग आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थितांनी त्यांचे अंतिम दर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली। आज पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक खारघरचे प्रभाग क्रमांक 5 मधील रामजीबाई बेरा यांचं काल हृदयविकारानं निधन झालं आणि आज त्यांच्यावरती खारघरमधल्या या स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत। खरं तर रामजीबाईंचं हे जाण्याचं वय नव्हतं, पण काही काळापूर्वीच त्यांच्यावरती एंजिओप्लास्टी झालेली होती आणि पुन्हा एकदा त्यांना त्या स्वरूपाचा त्रास जाणवायला लागला आणि त्यातूनच अचानकपणानं मल्टिपल ऑर्गन फेल्युअर झाल्यामुळे त्यांना त्यांचा जीव त्याच्यात गेला। निश्चितपणानं सर्व खारघरवासियांना याचं दुःख आहे, त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला याचं दुःख आहे। अनेक सामाजिक संस्थांना त्यांनी सातत्यानं मदत केलेली होती, अनेक सामाजिक कार्यामध्ये ते प्रत्यक्ष सहभाग घेत होते, त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना सहकाऱ्यांनाही त्यांच्या जाण्याचं दुःख आहे। त्यांचा परिवारही खूप मोठा आहे, ते परिवार किंवा त्यांचा लेवा पाटीदार समाज यांना या दृष्टिकोनातून झालेलं दुःख आणि आम्हा सर्व भाजपच्या कार्यकर्त्यांना झालेलं दुःख हे शब्दात सांगता येण्याजोगं नाही। ते भरण्यासाठी परमेश्वरानं त्यांना ताकद देऊ हीच इच्छा।